एकनाथ निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी जो पी सी पी एन टी ॲक्ट आहे त्याचा जो भंग केला होता, त्यांच्या कीर्तनातले काही आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केलेले होते आणि त्याच्या संबंधाने इथे संबंधित न्यायालयात त्यांच्या विरोधात पी सी पी एन टी ॲक्टच्या अंतर्गत केस दाखल झाली होती, गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या बाबत ते हायकोर्टात गेले आणि हायकोर्टात आम्ही हायकोर्टात गेलो. इथे त्यांनी जिल्हा न्यायालयात त्यांच्या बाजूने ऑर्डर झाली आणि आम्ही हायकोर्टात गेलो. हायकोर्टाने तो त्यांनी जे केलेलं वक्तव्य हा गुन्हा आहे आणि खालच्या खात्यात केस चालावी अशी ऑर्डर केली होती आणि त्या निकालाच्या विरोधात इंदोरीकर हे सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने मात्र त्यांचं म्हणणं ग्राह्य धरलं नाही आणि त्यांचं म्हणणं फेटाळलं आणि त्यात मतप्रदर्शन केलं की त्यांनी केलेलं वक्तव्य हे गुन्हा आहे अशा प्रकारचा आपला नुकताच सुप्रीम कोर्टामध्ये तो निकाल झालेला आहे. आता ह्या पुढचं काय प्रोसेस नेमकी राहील काय? याच्यानंतर आता संगमनेर न्यायालयात त्यांच्या विरुद्ध केस चालेल. कीर्तन हे प्रबोधनात्मक असावं, परंतु कीर्तनातून लिंगभेदासंदर्भामध्ये भाष्य करून पी सी पी एन डी टी ॲक्टचं उल्लंघन करणारे आणि स्वतःला फार मोठे कीर्तनकार समजणारे इंदुरीकर जे आहेत ते कायद्याचा भंगही करतात आणि त्यानंतर कोर्टाने गुन्हा दाखल केल्यानंतर हायकोर्टाचा निर्णय आल्यावर ते सुप्रीम कोर्टात स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात. पण आपण म्हणतो की शेवटी सत्याचाच विजय होतो, सत्यमेव जयते. आणि सुप्रीम कोर्टाने इंदुरीकरांची याचिका फेटाळलेली आहे, त्यामुळं त्यांनी जे केलेलं वक्तव्य आहे ते खरोखरच कसं बेकायदेशीर आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं संगमनेर सत्र न्यायालयात आता ही केस चालेल आणि याचा निकाल सुद्धा येईल.